ही लड़ाई है आपल्या हिशोबाने करायची असते, त्यांच्या हिशोबाने. राग आला की लगेच सुरू केलं. आपल्या आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण आपल्या टप्प्यात आलेले कार्यक्रम करतोच हा जो काही इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंगमध्ये डायलॉग चालू आहे त्या डायलॉगवरती बनवलेला आहे व्हिडिओ. मित्रांनो, एकदम जबरदस्त आणि एकदम नेक्स्ट लेवल झाला आहे. कारण मित्रांनो, एक ट्रेंडिंग कन्सेप्ट आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, डेमो व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बघितला आहे, तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगायचा आहे. आणि थोडा देखील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑलवरती सेट करायला विसरायचं नाही. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ही जी काही रील तुम्ही आता प्रिव्ह्यूमध्ये बघितली ती रील एडिट करण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे, आपलं जे काय ॲप्लिकेशन असणार आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचा फोटो, मी दिलेलं सॉन्ग आणि जे काही PNG वगैरे दिलेलं असणार आहे ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. फक्त मित्रांनो, एक विषय म्हणजे काय, जर तुम्ही PNG ॲड करणार असाल, आता समजा तुमच्या आता इथे जर मी ही ब्लॅक शॅडो PNG ॲड केला, जर ही शॅडो PNG जर इथे नसती तर मित्रांनो बघू शकता आपला जो काही डायलॉगची PNG आपण ॲड केली ती व्यवस्थितरित्या दिसत नाही. तर मित्रांनो, त्यासाठी आपण पहिल्यांदा जे काही शॅडोची PNG होती ती ॲड केलेली, त्या PNG लिंक देखील मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनला दिली, तिथून तुम्ही ती घेऊ शकता. ओके, तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही ही PNG ॲड करानंतर जी काय आपली टेक्स्ट PNG डायलॉगची ती ॲड करा. ओके, तर मित्रांनो या प्रकारे झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा फोटो जो काय आहे तो मित्रांनो तुम्हाला ज्या प्रकारे मी सांगतोय त्या प्रकारे कट करायचं आहे, म्हणजे तुम्ही सॉंग ऐकल्यानंतर तुम्हाला समजेलच. कारण मित्रांनो, एकदम मोजक्या आणि एकदम मेन अशा बीट आहेत ज्या तुम्हाला लगेच कळून येतील. तर मित्रांनो, आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती 12 सेकंदवरती तुम्ही बघू शकताय. आणि मित्रांनो, तुम्ही एकदा नक्की सॉंग ऐकून घ्या. सॉंग ऐकल्यानंतर तुम्हाला जी काही बीट आहे ती व्यवस्थित तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सॉंग ऐकून घेतल्यानंतर इथे बघू शकता प्रॉपर आपले 12 सेकंद आहेत. आणि थोडंसं 12 सेकंडच्या पुढे आल्यानंतर आपली जी काही बीट आहे ती तुम्हाला मार्क करायची आहे. नंतर मित्रांनो, त्याच्या पुढची जी काय आपली बीट आहे ती बघू शकता 13 सेकंदवरती आहे. इथे आपली प्रॉपर 13 सेकंद होत आहे. त्यानंतर जरासं पुढे आले की आपली जी काही पुढची बीट आहे ती तुम्हाला मार्क करून घ्यायची आहे. नंतर मित्रांनो, आपली पुढची आणि लास्टची जी काही बीट आहे ती 14 सेकंदवरती आहे. तर मित्रांनो, इथे बघू शकता आपली 14 सेकंद कुठं होतं आणि आपली जी काही बीट आहे ती आपण कुठं मार्क केल्या. तर मित्रांनो, या प्रकारे बीट मार्क केल्यानंतर आता आपल्या पहिल्या पार्टमधला जो काही फोटो आहे तो एकदम मोठ्या म्हणजे लेंथमध्ये. ओके, तुम्ही देखील इथे स्क्रीनवरती बघू शकताय. तर मित्रांनो, हा जो काही फोटो आहे तो आपल्याला असा मूव्ह होताना दाखवायचा आहे. आता मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा इकडे तिकडे फोटो असा इकडे तिकडे जातोय. तर मित्रांनो, तो कसा जायचा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ॲनिमेशन कीचा वापर करून आपण हे सगळे ॲडजस्टमेंट करू शकतोय. पण मित्रांनो, आपल्याला खूप जणांना ॲनिमेशन की कशी वापरायची हे माहीत नाही. आता मी तुम्हाला ते सांगतो कशी वापरायची. इथे मित्रांनो, फोटोच्या लेअरला तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर आता पहिले जे काही क्लिप आहे ते क्लिपला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि त्या फोटोला तुम्हाला हे जे काही मूव्हिंगचं ॲनिमेशन आहे ते तुम्हाला क्रिएट करायचं आहे. तर इथे मित्रांनो, जे काही ॲनिमेशन कीचं तुम्हाला ऑप्शन दिसत आहे ह्या कीवर सगळा खेळ आहे. तर आता मित्रांनो, ज्या काही इथे पहिले दिलेला की आहे ते मी काढून घेतो. ओके, तर तुम्हाला देखील या प्रकारे आता काय करायचं आहे बघू शकता. तुम्हाला एकदम सुरुवातीला पहिल्यांदा यायचं आहे, नंतर इथे ॲनिमेशन की द्यायचं आहे, नंतर आपली जी काही पुढे या प्रकारे तुम्ही असं येऊ शकताय. इथे आल्यानंतर आपला जो काही फोटो आहे जो तुम्हाला पाहिजे त्या बाजूला असं घेऊन जायचं आहे. ओके, नंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर आता तुमचा फोटो जो काय आहे तो व्यवस्थितरित्या सेंटरवरती आणून सेट करायचा आहे. तर बघू शकता या प्रकारे मी असं केलं आहे. आता थोडीशी जी काही बीट आहे ती मग इथली बीट कट करतो आणि थोडंसं पुढे या ठिकाणी अशी या प्रकारे येऊन ह्या फोटोला व्यवस्थितरित्या सेंटरला असं आणतो. ओके, तुम्हाला देखील मित्रांनो या प्रकारे तुमचा फोटो असणार आहे तो तुम्हाला ॲडजस्ट करायचा आहे. तर बघू शकता या प्रकारे मूव्हिंगचा इफेक्ट आपला लागला आहे. तर मित्रांनो, एवढं झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, आपला जो काही पहिला कट होता म्हणजे आपली जी काही पहिली बीट होती, सिम्पली ह्या बीटच्या ट्रान्झॅक्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ट्रान्झॅक्शनवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झॅक्शन बघायला भेटेल. सिम्पली हे पुल आउटचं ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो, पुढचा जो काही बीटमधला फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आणि ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुमचे ॲनिमेशन थोडे लोड होतील. आणि लोड झाल्यानंतर इथे मित्रांनो तुम्हाला इन ॲनिमेशनमध्ये स्विंग बॉटमचं ॲनिमेशन बघायला भेटेल. सिम्पल हे ट्रान्झॅक्शन द्यायचं, जी काही स्ट्रेंथ आहे ती 0.7 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, आपल्या जी काही लास्टची फोटो क्लिप आहे त्या फोटो क्लिपला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो, इन ॲनिमेशनमध्ये तुम्हाला झूम 1 जो काही ॲनिमेशन दिसतोय, सिम्पल हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे. ही जी काही स्ट्रेंथ आहे ती 0.5 वरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, इथे बघू शकता तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला बघू शकता आपल्या जे काय आता फोटोला आपण मूव्हिंग दिलं आहे ना, म्हणजे आपले जे काही ॲनिमेशन कीचा यूज केला आहे. तर सिम्पली मित्रांनो, ही जी काही आपली लास्टची ॲनिमेशन की आहे त्या लास्टच्या ॲनिमेशन कीच्या थोडंसं पुढे यायचं आहे. म्हणजे मित्रांनो, आपल्याला बरोबर 9 सेकंदवरती यायचं आहे. 9 सेकंदवरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो, ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला शेक्सचा इफेक्ट बघायला भेटेल. सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला इथे अप्लाय करायचा आहे. आणि ओकेवरती क्लिक करून इफेक्टची जी काही सेटिंग आहे ती तुम्हाला ॲडजस्टवरती जाऊन इथे स्पीड जे काय आहे ते 15 वरती ठेवायचं आहे. आणि जे काही इंटेन्सिटी आहे ती तुम्हाला 30 वरती ठेवायची आहे.
तर मित्रांनो या प्रकारे ठेवल्यानंतर आता ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला हॅलो ब्लरचा इफेक्ट भेटेल. सिंपली हा इफेक्ट तुम्हाला इथे अप्लाय करायचा आहे. ओकेवरती क्लिक करून हॅलो ब्लरच्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करून ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ऑल व्हिडिओवरती सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता नंतर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ग्लिचच्या कॅटेगरीवरती येऊन तुम्हाला इथे क्रोमॅटिकचा इफेक्ट बघायला भेटेल. तर मित्रांनो सिंपली रीत्या हा क्रोमॅटिकचा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. ह्याची जी काही सेटिंग आहे ती तुम्हाला ज्या प्रकारे स्क्रीनवरती दिसते आपल्या स्पीड आहे ते 55 ठेवायची आहे. इंटेन्सिटी तुम्हाला पूर्ण 100 ठेवून जे काही खालचा क्रोमॅटिक काय तर आहे बघा ते ॲब्झर्शन काय तर आहे तर ॲब्रेशन तर सिंपली ते देखील तुम्हाला 55 ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला एकदम शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ तुमचा क्रिएट होऊन जाणार आहे. आता सिंपली वरती शेअरच्या बटनवरती क्लिक करून हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो थोडा देखील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.